नमस्कार, आज आपण क्वेश्चन पेपर बघतोय. लय इंटरेस्टिंग आहे. आता क्वेश्चन नंबर 1 ए कसा असतो बघा. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, देन शो दॅट बी मायनस ए अपॉन 1 + b² लेस दॅन टॅन इनवर्स ऑफ बी मायनस टॅन इनवर्स ऑफ ए लेस दॅन बी मायनस ए अपॉन 1 + a² वेअर 0 < a < b < 1. ठीक आहे, येस. आता सपोज असं गणित आलं, कसं सॉल्व करायचं, एकदम सिंपल आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय, टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 / 1 + x² म्हणजे टॅन इनवर्स ऑफ एक्सचा काय घेतला, डायरेवेटिव्ह घेतला. ठीक आहे, येस. एक्सला काय ठेवायचं, सी ठेवायचं. एक्सला सी ठेवलं म्हणजे एफ डॅश ऑफ सी भेटला. बरोबर, नेक्स्ट. आता एफ डॅश ऑफ सी भेटला, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय, टॅन इनवर्स ऑफ एक्स. एक्सच्या जागेवरती काय ठेवायचं, बी ठेवायचं पहिल्यांदा. एक्सच्या जागेवरती काय ठेवायचं, ए ठेवायचं. आणि बाय युझिंग काय यूज करायचं आहे, LMVT म्हणजे काय, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम यूज करायचं. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचा फॉर्म्युला आहे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी. फॉर्म्युला यूज केला. नेक्स्ट, एफ ऑफ बी काय, टॅन इनवर्स ऑफ बी. एफ ऑफ ए काय, टॅन इनवर्स ऑफ ए. पुटअप केला तिकडे. ठीक आहे, येस. बी पुढे कंडिशन, कंडिशन काय असते बघा, a < c < b ही कंडिशन असते. आता तुम्हाला काय पाहिजे, सी स्क्वेअर पाहिजे, 1 / 1 + c² पाहिजे. काय करायचं, स्क्वेअरिंग करायचं, a² c² b² क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट, आता पुढे काय करायचं, 1 + c² पाहिजे. 1 + करायचं बघा, इथं केला इथं केला इथं केला झालं. नेक्स्ट, आता पुढे काय पाहिजे, 1 / 1 + c² पाहिजे. मग याचा काय घ्यायचा आहे, रेसिप्रोकल घ्यायचा. याचा रेसिप्रोकल घेताना या लेस दॅनचं काय करायचं, ग्रेटर दॅन करायचं. क्लिअर, हे बघा, लेस दॅनचं ग्रेटर दॅन केलं, लेस दॅनचं ग्रेटर दॅन केलं. लेस दॅनचं ग्रेटर दॅन केल्यानंतर पुढे काय करायचं, 1 / 1 + c² 1 / 1 + c² उचलायचं आहे, पुटअप करायचं आहे तिकडे. हे बघा, 1 / 1 + c² 1 / 1 + c² काय आहे, टॅन इनवर्स ऑफ बी मायनस टॅन इनवर्स ऑफ ए अपॉन बी मायनस ए. उचलायचा, तिथं पुटअप करायचं आहे बघा, इथं पुटअप करायचा. पुटअप केला, हे डिवाइड आहे, हे इकडे जाताना काय होणार, मल्टीप्लाय. हे डिवाइड आहे, इकडे जाताना काय होणार, मल्टीप्लाय. मल्टीप्लाय करून टाकलं, झालं आन्सर. आता तुम्ही एकतर असं लिहू शकता, बी मायनस ए अपॉन 1 + a² ग्रेटर दॅन टॅन इनवर्स ऑफ बी मायनस टॅन इनवर्स ऑफ ए ग्रेटर दॅन बी मायनस ए अपॉन 1 + b² किंवा हे इकडनं लिहा, हे इकडनं लिहा, हे इकडनं लिहा, फक्त लेस दॅनचं ग्रेटर दॅनचं काय करायचं, लेस दॅन करून घ्यायचं. क्लिअर इथपर्यंत आहे बघा, लेस दॅन केलं. ठीक आहे, येस. पुढे चला, बी मायनस ए अपॉन 1 + b² हेच प्रूफ करायचं होतं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर टू काय बघा, युझिंग टेलर थेरम एक्सपांड 49x + 69x² + हां ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. बरोबर, येस. आता इथं काय म्हणतंय बघा, पॉवर ऑफ काय म्हणतंय, x + 2 आहे. म्हणजे कसली पॉवर आहे, x - h ची पॉवर आहे. कम्पेअर करूया x + 2 सोबत. -h = 2 आला, h = -2 आला. ठीक आहे, येस. आता पुढे काय करायचं, x - h ची सिरीज लिहिली. h ची व्हॅल्यू किती आहे, -2 टाकली. तुम्हाला काय सॉल्व करायचं आहे, f - f′ - f" - f" · 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 f" ·
इक्वेशन लिहिल्यानंतर एफ ऑफ मायनस टू सॉल्व करायचं, म्हणजे एक्सच्या जागेवरती मायनस टू टाकायचं. हे पुटअप केलं याच्यामध्ये एक्सच्या जागेवर मायनस टू, एफ ऑफ मायनस टू ची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, येस. एफ डॅश ऑफ टू सॉल्व कर, एफ डॅश ऑफ मायनस टू सॉल्व करायचं आहे. एफ ऑफ एक्सचा काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, एफ डॅश ऑफ मायनस टू सॉल्व केलं. त्याच्यानंतर एफ डबल डॅश ऑफ एक्स सॉल्व करायचं आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्स सॉल्व केला, एफ डबल डॅश ऑफ मायनस टू सॉल्व केलं. ठीक आहे, तसंच एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स सॉल्व केला, एफ ट्रिपल डॅश ऑफ मायनस टू सॉल्व केला, एफ चोपल डॅश ऑफ एक्स सॉल्व केला, एफ चोपल डॅश ऑफ मायनस टू सॉल्व केला. या सगळ्या व्हॅल्यू उचलल्या आणि सिरीजमध्ये ठेवल्या, सिम्प्लिफिकेशन केलं, झालं आन्सर. क्लिअर इथपर्यंत? हे दुसरं क्वेश्चन आहे. आता पुढे बघा, तिसरा क्वेश्चन काय आहे, लिमिटचं गणित आहे. लिमिटचं गणित काय, एक्स टेन्स टू झिरो, वन प्लस टॅन एक्स ब्रॅकेट रेस टू कॉट एक्स. एक्सची व्हॅल्यू काय ठेवायची, झिरो ठेवायची. एक्सची व्हॅल्यू झिरो ठेवली, वन प्लस टॅन झिरो वन. क्लिअर इथपर्यंत? वन प्लस टॅन झिरो वन, कॉट झिरो इन्फिनिटी, म्हणजे वन रेस टू इन्फिनिटी. वन रेस टू इन्फिनिटी म्हणजे किती टाईप, तिसरा टाईप. मग तिसरा टाईप आहे टेकिंग काय करायचं, लॉग घ्यायचं. मग मी टेकिंग लॉग घेतला, लॉग ऑफ ए रेस टू यम काय असतो, यम लॉग ऑफ ए, यम लॉग ऑफ ए वापरला. पुढे कितव्या टाईपमध्ये कन्वर्ट झालं, दुसऱ्या टाईपमध्ये. मग दुसऱ्यामधून कुठं आणायचं, पहिल्या टाईपमध्ये. मग हा कॉट मल्टिप्लाय इकडे जाताना काय होणार, डिवाइड होणार, म्हणजे वन अपॉन कॉट लिहायचं. वन अपॉन कॉट इज इक्वल टू टॅन लिहिला. ठीक आहे, वन अपॉन कॉट इज
इक्वल टू टॅन लिहिला. त्याच्यानंतर कशामध्ये कन्वर्ट झालं, 0/0 फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. 0/0 फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यानंतर काय वापरायचं आहे, एल हॉस्पिटल रूल वापरायचं. एल हॉस्पिटल रूल म्हणजे न्युमरेटरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/1, इंटू डेरिव्हेटिव्ह असला 1+ टॅनचा. ठीक आहे, लिहिलं टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर, सेक्स स्क्वेअर सेक्स स्क्वेअर कॅन्सल, एक्सची व्हॅल्यू काय ठेवली, 0 ठेवली, आन्सर काय आलं, 1 आलं. पण कसली व्हॅल्यू 1 आली, राईट हँड साईडची व्हॅल्यू 1 आली. लेफ्ट हँड साईडला काय, लॉग एल, मग लॉग एल इज इक्वल टू 1 लिहिलं. एल इज इक्वल टू ई रेस्ट टू वन म्हणजेच काय, ए लिहिलं. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, ही पेपर सोल्युशनची व्हिडिओ तुम्ही बघतात, मला खात्री तुम्हाला ती समजते आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की इनसेम स्कोर होऊ शकते. सो मित्रांनो, तुमच्या इनसेमचा हा सब्जेक्ट खरोखर तुम्हाला स्कोर करायचा असेल तर पर्पलाइट इन्स्टिट्यूट 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान 5 दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच घेऊन येते. त्याच्यामध्ये M1 मेकॅनिक्स आणि M3 ह्या 3 विषयांची फास्ट ट्रॅक बॅच आहे. सो तुमच्या कॉलेजच्या जवळ तुम्ही राहताय, तिथे तुमच्या घराजवळ कुठल्या लोकेशनला ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅच अवेलेबल आहे त्याच्यासाठी लगेच इन्क्वायरी करा, कारण डेट आहे 26 ते 30 सप्टेंबर. आत्तापर्यंतही तुमचा अभ्यास झालेला नसेल, फक्त 5 दिवस या, आम्ही जे शिकू ते स्टडी करा आणि डायरेक्ट पेपरला जा, बघा इनसेम तुमचे स्कोर होईल. सो नक्की या फास्ट ट्रॅक बॅचसाठी इन्क्वायरी करा आणि तुमची इनसेम पर्पलाइट सोबत स्कोर करा. क्वेश्चन नंबर टूचा ए कसलं आहे, मॅक्लोरियन सिरीज आहे. मॅक्लोरियन सिरीज सिम्पल आहे, टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 - x / 1+x म्हणतंय. आता हे स्टँडर्ड पुटअप आहे. जर सपोज असं गणित आलं तर एक्सला काय ठेवायचं, कॉस थिटा ठेवायचं. कॉसला इकडे घेऊन गेलो, कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू थिटा झालं. एक्सच्या जागेवरती कॉस थिटा ठेवला. मग आता इथं तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, 1 - cos 2 थिटा इज इक्वल टू काय असतं, 2 sin² θ/2 असतं. ठीक आहे, 2 θ असतं इथं, हा 2 जास्ती चाललं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे इथं जर 2 नसेल तर इथे डिवाइडला 2 येतो. ठीक आहे, 1 + cos 2θ इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 2 cos² θ. 1 + cos θ इज इक्वल टू काय लिहिणार, 2 cos² θ/2 लिहिणार. ते उचललं तिथं ठेवलं, सिम्प्लिफिकेशन केलं, टॅन इनवर्स टॅन कॅन्सल झाला, θ/2. थिटाची व्हॅल्यू टाकली, कॉस इनवर्स ऑफ एक्स आणि कॉस इनवर्स ऑफ एक्सची सिरीज टाकली, झाला आन्सर. इतकं सोपं आहे. ठीक आहे, येस, पुढे चला दुसरा क्वेश्चन कसला, टेलर थेरमचा. सेम क्वेश्चन आहे, पॉवर ऑफ काय म्हणतंय, एक्स आहे, पॉवर ऑफ एक्स. मग पॉवर ऑफ एक्सची सिरीज लिहिली. ठीक आहे, गिवन इक्वेशन काय इज इक्वल टू, f(x + h) = आता पुढे x + h आणि x - 1 कम्पेअर केलं तेव्हा एचची व्हॅल्यू भेटेल. हा बघा, प्लस एच आहे, -1 आहे, म्हणजे एचची व्हॅल्यू किती झाली, -1 झाली. मग हा प्लस एच लिहायचा नाही, f(x) तयार झाला. -1 लिहायचा नाही, x^4 तयार झाला. -1 लिहायचा नाही, x³ तयार झाला. -1 लिहायचा नाही, x² तयार झाला. एचची व्हॅल्यू झाली -1. आता पुढे एचची व्हॅल्यू -1 उचलली, या सिरीजमध्ये टाकून दिली. सिरीजमध्ये टाकल्यानंतर f - 1, f′-1, f" - 1, f" - 1, f" - 1 तयार झाला. क्लिअर, नेक्स्ट. आता f - 1 सॉल्व्ह करायचं, f - 1 कसं सॉल्व्ह करायचं, फक्त या f(x)मध्ये एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची, -1 ठेवायची. हे बघा इथं ठेवलेली, f - 1 सॉल्व्ह केला, बरोबर, येस. इथं हे कशावर टाकलं, कॅल्शियर टाकलं. आता f - 1 सॉल्व्ह करायचं आहे, f(x)चा काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. f(x)चा डेरिव्हेटिव्ह f′(x), एकदम सिम्पल आहे. मग f′(-1) सॉल्व्ह केला, f′(x)चा डेरिव्हेटिव्ह f" - x, f" - 1 सॉल्व्ह केला. हे सगळं सॉल्व्ह करायचं, उचलायचं, त्या सिरीजमध्ये ठेवायचं. सिरीजमध्ये ठेवल्यानंतर फायनल आन्सर, सिम्प्लिफिकेशन करायचं, फायनल आन्सर भेटतं. ठीक आहे, येस. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे परत क्वेश्चन नंबर टूचा सी काय म्हणत आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इफ लिमिट एक्सटेंड्स टू 0. ए साईन हायपरबोलिक एक्स प्लस बी साईन हायपरबोलिक बी साईन एक्स अपॉन 2x³ इज इक्वल टू 8/6. मग आता एलएचएस लिहून घेतला, एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली, कुठला फॉर्म झाला, 0/0 फॉर्म झाल्यानंतर काय वापरायचं, एल हॉस्पिटल रूल, न्युमरेटर सेपरेट डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटर सेपरेट डेरिव्हेटिव्ह. मग कन्सिडर केलं, आता इथं एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली, एक्सची व्हॅल्यू जर 0 ठेवली, इथं 0 ठेवला, 0 चा स्क्वेअर 0 × 6 0, म्हणजे डिनॉमिनेटरला 0 आलं. आता न्युमरेटरला 0 यायला पाहिजे. एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली, 0 × h 0, cos 0 ची व्हॅल्यू 1 × a, इथं 0 ठेवला, cos 0 cos 0 1 × b b, a + b आला न्युमरेटरला, पण काय यायला पाहिजे होतं, 0/0 यायला पाहिजे होतं. मग कन्सिडर करून घेतलं, कन्सिडर काय केलं, न्युमरेटरला 0 कन्सिडर केलं. ठीक आहे, येस, त्याला इक्वेशन नंबर 1 भेटलं. मग आता न्युमरेटरला कन्सिडर केलं, 0 आहे, डिनॉमिनेटरला तर 0 येत आहे. कुठला रूल वापरला, एल हॉस्पिटल रूल वापरला. एल हॉस्पिटल
जनरल रूल म्हणजे काय, न्यूमरेटर सेपरेट डेरिवेटिव, डिनोमिनेटर सेपरेट ठेव. इथं डेरिवेटिव केला, परत एक्स ची व्हॅल्यू झिरो ठेवली, झिरो बाय झिरो फॉर्म आला. परत काय वापरायचं, एल हॉस्पिटल रूल. एल हॉस्पिटल रूल म्हणजे काय, न्यूमरेटर सेपरेट डेरिवेटिव, डिनोमिनेटरचा सेपरेट डेरिवेटिव. डेरिवेटिव केला, आता एक्स ची व्हॅल्यू झिरो ठेवून बघितली, इथं झिरो बाय झिरो फॉर्म नाही आहेत, मग याच्यात डायरेक्टली एक्स ची व्हॅल्यू झिरो ठेवली, सिम्प्लिफिकेशन करून हे आन्सर आलं इज इक्वल टू गिवन इक्वेशन मध्ये काय आहे, गिवन इक्वेशन मध्ये काय आहे, एट बाय सिक्स. मग ते एट बाय सिक्स लिहिलं, हे बघा इथं एट बाय सिक्स लिहिलं लिहिलं. आता पुढे काय करायचं आहे, ए मायनस बी हे ट्वेल्व डिवाइड होतं, इकडे जाताना मल्टिप्लाय झालं, सिम्प्लिफिकेशन केलं, इक्वेशन टू आलं. इक्वेशन वन आणि टू कशावर सॉल्व केलं, कॅल्सिअर सॉल्व केलं. इक्वेशन वन अँड टू कॅल्सिअर सॉल्व करायचं, तुम्हाला ए आणि बीची व्हॅल्यू भेटते. इक्वेशन वन अँड टू कॅल्सिअर सॉल्व करायचं, ए ची व्हॅल्यू भेटते एट, बीची व्हॅल्यू भेटते मायनस एट. कॅल्सिअर कसं सॉल्व करायचं, मोड प्रेस करायचं, मोड प्रेस करायचा, फाईव्ह प्रेस करायचा, वन प्रेस करायचा. एचा कोएफिशियन किती, वन. बीचा किती, वन. सीचा झिरो. पुढे एचा किती, वन. बीचा किती, मायनस वन. सीचा सिक्स्टीन. टाकायचं कॅल्सीवरती, अँसर भेटतं लगेच. विद्यार्थी मित्रांनो, ही पेपर सोल्युशनची व्हिडिओ तुम्ही बघतात, मला खात्री तुम्हाला ती समजते आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की इनसेम स्कोर होऊ शकते. सो मित्रांनो, तुमच्या इनसेमचा हा सब्जेक्ट खरोखर तुम्हाला स्कोर करायचा असेल तर पर्पलाइट इन्स्टिट्यूट 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान 5 दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच घेऊन येते. त्याच्यामध्ये M1 मेकॅनिक्स आणि M3 ह्या 3 विषयांची फास्ट ट्रॅक बॅच आहे. सो तुमच्या कॉलेजच्या जवळ तुम्ही राहताय, तिथे तुमच्या घराजवळ कुठल्या लोकेशनला ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅच अवेलेबल आहे त्याच्यासाठी लगेच इन्क्वायरी करा, कारण डेट आहे 26 ते 30 सप्टेंबर. आत्तापर्यंतही तुमचा अभ्यास झालेला नसेल, फक्त 5 दिवस या, आम्ही जे शिकू ते स्टडी करा आणि डायरेक्ट पेपरला जा, बघा इन्सेम तुमचे स्कोर होईल. सो नक्की या फास्ट ट्रॅक बॅचसाठी इन्क्वायरी करा आणि तुमची इन्सेम पर्पलाइट सोबत स्कोर करा.